धन्यवाद सभापति महोदय जी, आपले कोई बात रिकॉर्ड पे जा नहीं रही है। धन्यवाद सभापति महोदय, मी तमाम महाराष्ट्राच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी माझ्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। मी उपराष्ट्रपती महोदयांचे सुद्धा आभार मानतो की या सभागृहामध्ये आप आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांनी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो। या विषयावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी अशी मातृशक्तीची महती आहे। मातृशक्तीमध्ये आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करणं आणि आपला प्रपंच नीट नेटका करणं याची ताकद आणि शक्ती आहे आणि ही शक्ती ओळखून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निर्मला सीतारामजींना अर्थमंत्री करून त्यांना हे बजेट पेश करण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि निर्मला सीतारामजींनी जे बजेट पेश केलेलं आहे त्याच्या समर्थनासाठी मी या ठिकाणी उभा आहे। महाराष्ट्र धर्म संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या संत वाणीने समृद्ध झालेला आहे। संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये जे म्हटलेलं आहे त्या अभंगातील ओळीप्रमाणे मोदी सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा भावार्थ दिसून येतो। संत तुकाराम महाराजांचा तो अभंग काय आहे? जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी। याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्याने उत्तम व्यवहाराने पैसा मिळवावा, योग्य मार्गाने मिळवलेला पैसा सुख देतो व जीवनाला उत्तुंग बनवतो, तो पैसा स्वतःबरोबर समाजाचीही भलं करतो। पैसा हा मूल्यवान आहे, त्यामुळे समाजातील सर्व घटकांना चांगले जीवन जगायला मिळते, त्याचा उत्तम प्रकारे विनियोग करता येतो असा भावार्थ या अभंगामध्ये आहे। उत्तम व्यवहारातून ऊर्जावान भारत, महत्त्वाकांक्षी भारत, विकासमय भारत हा संकल्प या अर्थसंकल्पातून मांडला दिसतो। विवादातून विश्वास आणि विश्वासातून जबाबदार समाज निर्माण झाला तरच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास सार्थ ठरू शकतो। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी या पुस्तकामध्ये दलित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गाची पंचसूत्री मांडलेली आहे। जमीन, रोजगार, शिक्षण, एंटरप्रेन्योरशिप आणि आरक्षण या पंचसूत्रीच्या आधारे शाश्वत विकास होऊ शकतो असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। नसेल त्याला जमीन आणि कसेल त्याची जमीन याचा विचार होऊन जमिनीचे फेरवाटप झाले पाहिजे। कृषी प्रधान भारतामध्ये या जमिनीतूनच सोनं निर्माण करता येऊ शकतं आणि अशा शेतकऱ्यामध्ये आपल्याला त्याला शक्ती दिली पाहिजे म्हणून मोदी सरकारने कृषी आणि सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी 16 सूत्री योजना आणलेली आहे। कृषी आणि सिंचनासाठी 1.60 लाख करोड आणि ग्रामीण विकास आणि पंचायतीसाठी 1.23 लाख करोड रुपयाची तरतूद केलेली आहे। कृषी कर्ज 15 लाख करोड, दुष्काळग्रस्त 100 जिल्ह्यांचा बृहत आराखडा, मत्स्यसिटीसाठी निळी अर्थव्यवस्था, किसान रेल, एक उत्पादन एक जिल्हा, ग्रामभांडार, पशुधन योजना सशक्त केल्या आहेत। जगात सर्वात अधिक युवा शक्तीचं केंद्र भारत बनू पाहत आहे।
अशा युवा वर्गास रोजगार मिळावा म्हणून 100 लाख करोडच्या तरतुदीतून विविध योजना आखल्या आहेत। ऊर्जा, रस्ता बांधणी, रेल्वे, परिवहन, कृषी, सिंचन, एअरपोर्ट आणि डिजिटल इंडिया या इत्यादी क्षेत्रातून निश्चित रूपाने रोजगार निर्माण होईल याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष दिलेलं आहे। महोदय, एंटरप्रेनरशिपचा प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय लॉजिस्टिक नीती, कारखाना नियमन कायदा 2011 संशोधन, इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल, एक जिल्हा एक उत्पादन नीती, प्रधानमंत्री मुद्रा योजना गतिशील करण्याचे लक्ष्य आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून तरतूद वाढून आत्तापर्यंत 73.47 लाख व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आल्याने या एंटरप्रेनरशिपला चालना मिळणार आहे। जगातील 19 विकसित आणि विकसनशील देशामध्ये 2030 पर्यंत 8.52 करोड कुशल श्रमशक्तीची कमतरता पडणार आहे आणि एवढी मोठी श्रमशक्ती पुरवण्याचं सामर्थ्य हे भारतामध्ये असल्यामुळे याला चालना दिल्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो। शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी भरीव तरतूद करून शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीस चालना दिली आहे। SC ST OBC वर्गातील वंचितांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षा कार्यक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा ॲनालिटिक्स, रोबोटिक्स इंजिनिअरिंग या कटिंग एज टेक्नॉलॉजीला प्राधान्य व चालना देण्याचा प्रयत्न, टेक्नॉलॉजी क्लस्टर्स, परदेशामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष ब्रिज कोर्स इत्यादी प्रकारच्या सुधारणा या अर्थसंकल्पामध्ये सुचवलेल्या आहेत। एक मिनिट आहे। आणि शेवटचं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आरक्षण, हे आरक्षण जोपर्यंत समाजामध्ये भेदभाव आहे तोपर्यंत हे आरक्षण असलं पाहिजे आणि ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांचा स्तर वाढवण्यासाठी विविध योजना केल्या पाहिजेत आणि या संदर्भामध्ये दलितांसाठी असणारं आरक्षण आणि त्यांचं कल्याण आणि त्यांची सुरक्षा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे असं आपल्या राज्यसभेचे नेते थावरचंद गेहलोतजी यांनी जो विश्वास दिला आणि या सर्व समाजाच्या विकासासाठी जो अर्थमंत्र्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या अर्थसंकल्पाला मी समर्थन देतो। धन्यवाद। अमर शंकरजी, खूप खूप आभार ही आहे, खूप खूप आभार ही आहे, आभारी आहे।